केंद्र शासन आणि राज्य शासनानंही लॉकडाऊनचे आदेश दिलेत बहुतांश व्यवहार सुरू झालेत अगदी थिएटर आणि जिम सुरू करायलाही शासनानं परवानगी दिली आहे मात्र अजूनही शिवाजी विद्यापीठानं आपला परिसर सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडूंसाठी खुला केलेला नाही विद्यापीठाला नेमकी कसली भीती किंवा अडचण आहे हे सुद्धा स्पष्ट होत नाही सोमवार अठ्ठावीस डिसेंबरपासून शिवाजी विद्यापीठाचा परिसर नागरिकांसाठी खुला झाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिक कृती समितीनं दिलाय सकाळी आणि संध्याकाळी शिवाजी विद्यापीठात चालायला येणाऱ्यांची मोठी संख्या आहे तर विद्यापीठाच्या मैदानावर अनेक खेळाडू सराव करतात पण कोरोनाच्या काळात शिवाजी विद्यापीठानं संपूर्ण परिसर नागरिकांसाठी बंद केला अर्थात लॉकडाऊनच्या काळात ते योग्यही होतं गेले आठ महिने शिवाजी विद्यापीठाची सर्व गेट बंद असून केवळ कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्यांनाच विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश मिळतो तर विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचं ओळखपत्र तपासूनच प्रवेश दिला जातो पण त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली तर खेळाडूंनाही मैदानावर प्रवेश नसल्यानं त्यांची कुचंबणा होतीये या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीनं शिवाजी विद्यापीठाला पत्र पाठवलंय सोमवार अठ्ठावीस डिसेंबर पासून शिवाजी विद्यापीठाचा परिसर सर्व लोकांसाठी खुला करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय क्रीडांगणी सुरू करण्याचा आदेश दिलेला असतानाही शिवाजी विद्यापीठानं आपल्या आडमोठ्या धोरणामुळं तो परिसर नागरिकांना फिरण्यास अद्यापही बंद ठेवलेला आहे ताबडतोब उद्याच्या उद्या त्यांनी तो खुला करावा आणि नागरिकांना त्यांचं आरोग्य आणि स्वास्थ्य भोगण्याची संधी द्यावी अन्यथा नाईला जाणं आम्हाला परवा दिवशी विद्यापीठावर या संदर्भामध्ये आंदोलन करावं लागेल दरम्यान शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं विद्यापीठाच्या खेळाडूंना क्रीडा सुविधा खुल्या करण्याचा निर्णय जाहीर केला आहे ओळखपत्र दाखवून विद्यार्थ्यांना जिम आणि क्रीडा सुविधा उपलब्ध होतील असं कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांनी स्पष्ट केलं आहे